हॅलो, नमस्कार. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मल्हार कम्युनिकेशन संचलित हॉबी डू बी डू ह्या व्हर्च्युअल मंचाच्या वतीने. खरं तर शनिवार शनिवार म्हटलं म्हणजे एक नवीन कलाकार, एक नवीन ओळख, एक नवीन चेहरा आपल्या समोर ह्या मंचाच्या वतीने येत असतो. आणि खरं तर ह्या व्हर्च्युअल मंच यासाठीच आहे की जे काही कलाकार आपल्या मातीतले आहेत, जे चांगली कामगिरी करत आहेत, त्यांचं चांगलं काम आहे, ते ह्या मंचाच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचावं, त्यांची सगळ्यांना ओळख व्हावी, आणि अशाच कलावंतांसाठी हा व्हर्च्युअल मंच आहे. खरं तर या व्हर्च्युअल मंचाच्या वतीने खूप चांगले चांगले कलाकार आपल्या समोर येत गेले आहेत, खूप चांगले कलाकार आम्हाला मिळाले, खूप चांगल्या कलाकारांची आम्हाला ओळख झाली आहे खरं तर या मंचामुळे. आणि असे विविध जे काम करणारे लोक आहेत, जे जळगावचे आहेत पण चांगल्या चांगल्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करतात किंवा आजपर्यंत खूप मोठी त्यांनी कामं केली आहेत पण त्यांची कामंही आपल्याला माहीत नसतात, अशा काही कलाकारांना आपण इथे बोलवत असतो. आणि मला खरंच सांगायला आवडेल की आपले जळगावचे खूप चांगले कलाकार आहेत, खूप चांगल्या ठिकाणी ते काम करतात. तसंच आपण मागच्या शनिवारी पाहिलं होतं की पल्लवी जाधव आपली जळगावची मुलगी होती, तिने गंगूबाईसारख्या मूवीमध्ये काम केलंय. आणि आज आपला जळगावचा मित्र नितीन वाघ. खरं तर थिएटरचे जी लोक मंडळी आहेत किंवा नाटकवाली जी मंडळी आहे जळगावची, ते सगळ्यांना एक परिचितचं नाव आहे नितीन वाघ. नाटक असेल किंवा लेखन असेल त्याच्यामध्ये खूप पारितोषिक मिळाले आहेत, खूप चांगले चांगले प्रोजेक्ट त्याने केले आहेत. लेखक खूप चांगला आहे, ऍक्टर खूप चांगला आहे, दिग्दर्शक खूप चांगला आहे, आणि त्यापेक्षाही माणूसच ना, माणूस पण तो खूप चांगला आहे. आणि ज्ञानेश्वर माऊली ही जी सोनी मराठीवर सिरियल आहे, या सिरियलच्या माध्यमातून नितीन वाघ हे घराघरात सोपानदेव ह्या कॅरेक्टरच्या मार्फत पोहोचले आहेत. तर त्यांना आपण इथे आज बोलवतो आहे. खरं तर त्यांचा खूप अभिमान आहे, खूप गर्व आहे की ते आपल्या जळगावचे आहेत. खरं तर कळम सरासारख्या छोट्याशा गावातून एक मुलगा येतो, स्वप्न पाहतो आणि ते स्वप्न पूर्ण करतो. खरं तर किती आनंदाची गोष्ट आहे की असे कलाकार आपल्या मातीत आहेत, आपल्या आसपास आहेत. तर आपण त्यांच्याशी आज भेटणार आहोत. दादा मला रिक्वेस्ट पाठवशील प्लीज? नितीन दादा जर तू बघत असशील तर परत पाठव. खर तर या गोष्टीचा खूप आनंद आहे की खूप छान छान मंडळी कलाकार काम करणारे आहेत आणि ते आपल्या मातीतले. आणि ह्या मंचाच्या माध्यमातून आपण त्यांना जाणून घेतोय, त्यांच्याशी बोलतो आहे, त्यांच्या कामाला समजून घेतोय. आपण थोड्याच वेळात 2 मिनिटात त्याच्याशी जॉईन होणार आहोत. नितीन दादा प्लीज रिक्वेस्ट पाठव मला परत. मला तुम्हाला सांगायला आवडेल की नितीन दादाचं मुक्काम पोस्ट कळमसर आहे, एकांकिका खूप गाजली आहे, पोंगा पंडित हे नाटक खूप गाजलं आहे त्याचं खूप. म्हणजे मुक्काम पोस्ट कळमसर हा एकांकिका बघणं तर मुळातच खूप आनंददायी असा अनुभव होता. आणि आता जेव्हा त्याला आपण ज्ञानेश्वर माऊली या सिरियल मध्ये बघतो, आपण त्याला जॉईन करू. येस, हॅलो, हाय. तुझं खूप खूप स्वागत आहे आमच्यावर. थँक्यू थँक्यू. खरं तर खूप बरं वाटतंय की कळमसरा पाचोरा तालुक्यातील मुलगा आणि आपल्या जळगाव जिल्ह्यातील मुलगा आज टीव्हीवर दिसतोय आणि सोपानदेव ह्या नावाने घराघरात पोहोचलाय. त्यासाठी तुझं खूप खूप अभिनंदन. थँक्यू, माऊलींची कृपा आहे. कसं वाटतंय, स्वप्न पाहिलं होतं आणि स्वप्न पूर्ण झालंय आज? खर तर जी मी स्वप्न पाहिली होती ती अजून खूप दूर आहेत, पण तरी सुद्धा त्याच्यातलं एक पहिली पायरीवर मी पोहोचलोय असं म्हणायला हरकत नाही. तुझं शूट सुरू होत आता, आम्हाला वाटलं की तू त्याच गेटअप मध्ये असतील आमच्यासोबत. नाही, मला पॅकअप दिलं लवकर आज. खर तर तुझं खूप अभिनंदन यासाठी आणि खूप बरं वाटतं आम्हाला की तुमच्या जळगावचा आणि अभिमान आहेस तुमच्या जळगावचा. काय सांगशील, तुझ्या मंचावर खूप स्वागत आहे. ऍक्च्युली हा व्हर्च्युअल मंच ह्याच कलाकारांसाठी आहे की जे आपली मातीतली आहे, खूप चांगलं काम करतात, त्या कलाकारांचं काम सगळ्या लोकांपर्यंत पोहोचावं म्हणूनच हा व्हर्च्युअल मंच आहे आपला. तर तू काय सांगशील की एक साधारण नितीन कळमसराचा नितीन ते आता मुंबईमधला सोपानदेव किंवा घराघरात पोहोचणारा सोपानदेव कसा होता तुझा हा प्रवास, काय सांगशील?
हा प्रवास मला माणूस म्हणून घडवण्यासाठी फार उपयोगी पडला असं म्हणता येईल. म्हणजे मी खूप आधी बुजरा होतो, खूप अगदी माझे जे सख्खे नातेवाईक होते त्यांच्याशीही मी बोलायचो नाही. कधी पाहुणे वगैरे आले तर मी 5 5 6 7 तास बाहेर असायचो. बाहेर चपला बूट दिसले अंगणात ओट्यावर की मी बाहेरच्या बाहेरून तिकडनं कल्टी मारायचो आणि निघून जायचो. किंवा जी लहान मुलं असतील गल्ली बोळातली त्यांना सांगायचो की गेले की बघून या, जरा गेले असतील तर पाहुणे वगैरे. एवढं माझं, एवढा मी बुजरा होतो. आणि तिथून आजपर्यंतच्या प्रवासामध्ये वेगवेगळे माणसं मला टप्प्याटप्प्यावर भेटत गेली ज्यांनी मला खूप समृद्ध केलं. वेळोवेळी त्यांनी मार्गदर्शन केलं माणूस म्हणून, कलाकार म्हणून. कारण माझं तसं कुठल्याच प्रकारचं बॅकग्राऊंड नाही आहे, एकदम आमचं खेडेगाव आहे आमचं कळमसारा. आणि या क्षेत्रामध्ये दूरदूर पर्यंत कुठल्याच आमच्या ओळखी पाळखीचे पण कोणीच नव्हते. त्यामुळे जेव्हा मी सुरुवातीला असं ठरवलं होतं की मला ऍक्टर व्हायचं आहे, तर अर्थातच त्यावेळेला प्रचंड विरोध झाला होता या गोष्टीला. आणि मला आठवतंय त्याप्रमाणे मी लहान होतो आणि लहानपणापासूनच टीव्ही बघायचं प्रचंड वेड होतो मला. आणि घरात त्यावेळेला काही टीव्ही नव्हता, तर आम्ही बाहेरच्या शेजारी पाजारी इकडे तिकडे टीव्ही बघायला जायचो, चोरून बघायला जायचो. आणि त्या स्टोरीज दुसऱ्या दिवशी सांगायचो एकमेकांना. मित्रमंडळी जे होते माझे सगळे दोन तडे, त्यांना स्टोरीज सांगायचो, ते नॅरेट करायचो. आणि ते नॅरेट करताना मग नकळतपणे थोड्या गोष्टी ऍड ऑन करून मी सांगायचो. तर जे सिनेमात नसायचं त्याच्यापेक्षा जास्ती अच्छा, तू तुझं ते काहीतरी ऍड ऍक्शन किंवा हा करून. ऍड करून ते फुललेलं असायचं. आणि मग ती मला थोडीशी सवय लागली तसं सांगायची. म्हणजे जरी सिनेमा एखाद्याने पाहिलेला असला तरी सुद्धा मी ते याच्यात ऍड करून सांगायला लागलो आणि त्यांना आवडायला लागलं की हा हे चांगलं आहे. असं नाहीये सिनेमात खरं तर, पण ऐकताना मजा आली असं. आणि मला आठवतं मी सातवीत असेल, आता मी एक फेसबुक पोस्ट पण केली होती. त्यावेळेला झालं असं होतं की आमच्या गावात ना अशी छोटी छोटी मंडळं आहेत, याची भवानी तुळजा भवानी जेव्हा येते त्यावेळेला जी वेगवेगळी नवरात्राच्या दरम्यान नाटकं होतात गावामध्ये छोटे छोटे, मग त्यावेळेला खूप व्हायची. आणि कॉम्पिटिशन पण असायची एकमेकांना. आम्ही लहानपणापासून ते पाहत आलो होतो आणि माझी खूप इच्छा होती की अरे आपण इथे परफॉर्म करायला पाहिजे म्हणून. पण तो कॉन्फिडन्सच नव्हता मुळामध्ये. आणि अप्रोच कसं व्हायचं हे कळायचं नाही, कारण मी तेव्हा खूप छोटाही होतो, लहान होतो. आणि अचानक एक दिवस मला त्यांनी ज्ञानेश्वरांनी जी रेड्यामुखी वेद वदवले त्याच्या संदर्भातला एक सीन करणार होतो. म्हणजे आमच्या गावात कसं एक 10 12 मिनिटांच्या नाटिका त्या व्हायच्या, तर पाठांतर माझं चांगलं असल्यामुळे मी हुशार होतो, टॉपर असायचो कायम. त्यामुळे मला त्या रोलसाठी कास्ट केलं आणि मला खूप आनंद झाला. संध्याकाळी 6 साडे 6 ला सांगितलं त्यांनी, एक स्क्रिप्ट दिलं 2 3 पेजेस, ते पाठ झालं आणि परफॉर्म करायला सुरुवात केली. सॉरी, तालीम झाली, एक तुजबी तालीम. आणि मनात खूप धाकधूक होती कारण आयुष्यात पहिल्यांदा मी मंचावर उभा राहणार होतो. साधारण 5 6 फूट असं वर मंच होता, असा फळ्या फळ्यांनी बनवलेला, आणि समोर ऑडियन्स बसली होती. तो पडदा उघडला, पडदा उघडल्यानंतर मोठमोठे हॅलोजन लाईट ऑडियन्स मध्ये लावलेले होते. तर मला बिलकुल ऑडियन्सच्या पाठीमागे माझी आई, माझी ताई, आजी आणि गल्लीतल्या काकू वगैरे अशी सगळी मंडळी दिसली. आणि मी घाबरलो एकदम, तर मी डायलॉगच विसरलो सगळे, मला काहीच आठवे ना. मग यांनी प्रॉम्प्ट करायचा प्रयत्न केला, बरं त्याच्यात मी ज्ञानेश्वरांची भूमिका करत होतो. तर माझ्या डायलॉग पासून सुरू होणार होतं ती नाटिकाची, तर मीच बोलत नसल्यामुळे पुढे काहीच घडे ना. यांनी मानाखाली जरा प्रॉम्प्ट करायला लागले, पण ते काय शक्य होईल ना. आणि मग पडदा पाडावा लागला. मग त्यांनी जरा सांगितलं की असं नाही, घाबरू नको, समोर नको, परत सुरू झालं परत तेच. आता तर दुसऱ्या वेळेला काय होतं की मी आधीच कॉन्शियस होतो की अरे यार समोर ऑडियन्स आहे, समोर माझ्या घरचे बसले आहेत, ओळखीचे आहेत वगैरे. तिसऱ्या वेळेला परत कसं झालं आणि फायनली ते नाटकच परफॉर्म नाही, त्यांनी बंद केलं की नाही होणार हा प्रयोग म्हणून. आणि मग थोडीशी धास्तीही बसली होती. सो ते माझं पहिलं पाऊल होतं स्टेजवरचं, जे ज्ञानेश्वरा आणि त्या भावंडांशी संबंधित होतो. आणि आज मी त्याच प्रोजेक्ट मध्ये छोट्या पडद्यावर दिसतोय दररोज घराघरामध्ये. सो मला त्याचा खूप आनंद आहे ऑफकोर्स. खरं तर तुझी नाटकं आम्ही पाहिली आहे जळगावला, पोंगा पंडित सारखं नाटक असेल किंवा मुक्काम पोस्ट कळमसरा, ही तुझी गाजलेली एकांकिका आहे.
तुझं काम, तुझं लेखन सगळंच हे होतं म्हणजे. आणि पण घरातून कोणती तुझी एक कलाकार नसेला किंवा लेखन, तू म्हणतोस की त्या घरात तुझं कसं वातावरण नव्हतं, पण तरी तू या क्षेत्रात चांगलं काम करतोय. पण तुझ्यातल्या कलाकाराची ओळख तुला कधी झाली, की तुला असं वाटलं की नाही आपण करू शकतो किंवा आपल्यात एक कलाकार आहे? असा एक्झॅक्ट मोमेंट तर मला सांगता येणार नाही खरं तर, पण जेव्हा बाहेर देखील गल्लीतनं बँड जायचं, लग्नाचं बँड होतं, तर मी घरात एकटा नाचायचो, त्याच्यावर सिंक करायचो, ते डान्स वगैरे असतील तेव्हा, किंवा शक्तिमान वगैरे तेव्हा मी खूप पाहायचो. रविवारी संध्याकाळी 4 वाजता सिनेमे लागायचे सह्याद्रीवर, ते सिनेमे पाहायचो. त्यामुळे लक्ष्मीकांत दरडे असतील किंवा अशोक सराफ असतील यांचे सिनेमे, तर त्यांचे डायलॉग मी घोळायचो, त्यांचं तसं करून बघायचा प्रयत्न करायचो. आणि मला सुप्त इच्छा तिथूनच जागृत झाली होती की एक दिवस आपण पण टीव्हीत यायला पाहिजे, आपल्यासाठी पण आपण पण दिसायला पाहिजे, लोकांनी आपल्याला पाहिलं पाहिजे. आणि पण ती तशी कधी बोलून दाखवता आली नाही कोणाकडे, कारण तसं त्यावेळेला काही वातावरण पण नव्हतं फार, आणि लोकांनी आधीच डिसाइड करून टाकलं होतं की मी तर काहीतरी डॉक्टर किंवा इंजिनियर होणार, कारण मी स्कॉलर होतो. त्यामुळे सगळे मला त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनेच विचारायचे की हा माझं तू सायन्सला जाणार 10वीनंतर वगैरे वगैरे. सो मला आर्ट्सला जायचं होतं, पण सांगायचं कसं कोणाला, आणि मार्ग माहिती नव्हता की या क्षेत्रामध्ये काही एज्युकेशन असतं, कसं अप्रोच व्हावं लागतं. म्हणजे मी इतका मूर्ख होतो असं म्हणता येईल, की मला असं वाटायचं की जसं इंजिनिअरची इंजिनिअरिंग केल्यानंतर माणूस इंजिनियर होतो, MBBS आणि तत्सम हे मेडिकल मधले कोर्सेस केले की माणूस डॉक्टर होतो, तसं एखादा कोर्स असेल आणि त्याला डायरेक्ट जसं यांना जॉब मिळतो, जसं ऍक्टरचा जॉब मिळतो, तर तसं माझं अगदी फर्स्ट इयर पर्यंतच मत होतं. तोवर मला याच्याबद्दल काही माहित नव्हतं, म्हणजे मी या क्षेत्रामध्ये ऑफिशियली आल्यानंतर सुद्धा मला याची कल्पना नव्हती. पण घरी जेव्हा मी झालं काय की मला सिनेमांची खूप आवड होती आधी, तर आमच्या गावापासून साधारण 1-7-8 किलोमीटर अंतरावर शेंद्रोणी म्हणून गाव आहे, तिथे 3-3 थिएटर्स होते, तर थिएटर्स पत्र्याची थिएटर्स होते आणि खाली जमिनीवर बसायला लागायचं, खाली रेती वगैरे असायची, आणि त्याच्यामध्ये 6 रुपये तिकीट होतं त्यावेळेला, तर मी ना चोरून सिनेमे बघायला जायचो खूप. आई बाबा शेतात वगैरे जायचे त्यावेळेला, मग मी दुपारून कल्टी मारायचो आणि 3चा सिनेमा, 3चा शो वगैरे असेल तो पाहायचो. माझे 1-2 मित्र होते, त्यांच्या बरोबर मी जायचो. माझ्याकडे सायकल होती 24 इंची साधी सायकल, तर डबल सीट आम्ही जायचो, तर ते असं होतं की तिकीट तो काढणार आणि सायकल मी चालवणार, सायकल माझी असणार. मग ते असे सिनेमे मी पाहायचो, आणि शनिवार रविवारी रात्री लागणारे सिनेमे, दुपारी लागणारे सिनेमे, जे जे असेल ते मी पाहायचो. किंवा रविवारी शनिवारी ना दुपारी 10 वाजता डॉक्युमेंटरीज लागायच्या ओडिशातल्या, मणिपूरच्या, त्याही मी पाहायचो. म्हणजे मला भाषेचं काही बंधन काही ते काही पाहत राहायचं. आणि जेव्हा मी 11वी 12वीला जामनेरला गेलो, तर मी घरापासून दूर गेलो, त्यामुळे आता वॉच ठेवणार माझ्यावर कोणीच नाही, आणि फॉर्च्युनेटली म्हणा किंवा अनफॉर्च्युनेटली म्हणा, मित्र मला तसेच मिळाले जे खूप सिनेमा लव्हर होते. त्यामुळे सगळ्यांचं असं झालं की सगळे आम्ही बुधवारी हाफ डे असायचं तिकडे, आठवड्याचा बाजार असल्यामुळे तालुक्याचं ठिकाण होतं, सो आम्ही सिनेमा बघायला जायचो आणि खूप सिनेमे बघितले. म्हणजे फर्स्ट डे फर्स्ट शो जो असतो तो प्रकार मी तिकडे बघायला लागलो. पण तो खर तर त्यावेळेला कसं की ऑल इंडिया रिलीज नव्हते होते, रिळांचे सिनेमे असायचे, रिळ यायचे, त्यामुळे मुंबई पुण्यामध्ये 3-4 महिने झालेले असायचे तो सिनेमा रिलीज होऊन, मग ते रिळ इकडे आल्यानंतर आम्ही ते सिनेमा पाहायचो. आणि ते पाहिल्यानंतर मग मी अनेक सिनेमे डबल डबल टिबल टिबल पण पाहायला लागलो, खूप वेळेला पाहायला लागलो. आणि तेव्हा माझी सुप्त इच्छा खूप हे झाली. आणि मला एक इन्सिडेंट आठवतो, मला फार तारखा आठवत नाही, पण ही तारीख मला कम्प्लिटली लक्षात आहे. 16 डिसेंबर 2004 होतं, आणि आम्ही क्रिकेट खेळत होतो असे बाहेर शाळेमध्ये, मराठी शाळेमध्ये, तर तिकडची मंडळी होती, ती पोरं पोरं चाललं होतं की अरे लक्ष असा होता, लक्षात असा होता, तर तो वारला वगैरे, असं असं त्यांचं बोलणं चाललं होतं. तो माझ्या ते कॉन्टेक्स्ट मध्येच नव्हतं काही, तर मला वाटलं की यांच्या एरियातला कोणतरी लक्ष्मण किंवा लक्ष्या म्हणून कोणतरी व्यक्ती असेल जी वारली आहे. आणि शेवटी मग त्यांचं चाललं होतं की अरे त्यांचे सिनेमे असे, त्यांचे सिनेमे भारी होते वगैरे. मी विचारलं की लक्ष्या म्हणजे कोण, तर त्यांनी सांगितलं लक्ष्मीकांत दर. आणि मी खूप हादरलो, मी घरी आलो आणि मला जेवण गेलं नाही. आजी त्यावेळेला आम्हाला जेवण खाऊ घालायची तिकडे तालुक्याच्या ठिकाणी, मी आणि माझा भाऊ राहायचो. आणि जेवण गेलं नाही, मला 2-3 दिवस मी खूप डिस्टर्ब राहिलो त्या. याच्या आधी मी असं तरी फील केलेलं नव्हतं. मी माझा मित्र नरेश पाटील, त्याला ही गोष्ट सांगितली होती आणि तो म्हणला की
म्हणजे त्याने मला जरा त्याच्याशी बोलल्यानंतर थोडं बरं वाटलं. 2-3 दिवसानंतर मी थोडा नॉर्मल याला, मला कळलं नाही की असं का होतं, माझा काहीच संबंध नव्हता लक्ष्मीकांत बेर्डेंशी तसा, एक प्रेक्षक म्हणून फक्त प्रचंड प्रेम होतं कलाकार म्हणून, तरी सुद्धा मला खूप फील झालं होतं त्यावेळेला. मग 12वीत असताना ठरवलं की आपण या फील्ड मध्ये जायचं, पण कोणाकडे बोलताच येत नव्हतं, काही सांगताच यायचं नाही खरं तर. आणि मग मी खोटं बोलून पेपर दिला नव्हता, सपोर्ट तुटतंय असं म्हणून बोर्डाचे पेपर दिले नव्हते. एक्झाम ती बुडवली, मी फेल झालो, कारण मला सापडत नव्हतं मार्ग कसं जायचं का. मी सांगायचं की मला बीएससी अग्रेला जायचं, बीएससी अग्रेला जायचंय असा एक सोपा मार्ग मी सांगून टाकला होता. आणि मग मी पुन्हा 12वी रिपीट केली. 12वी रिपीट केल्यानंतर पुण्यात ऍडमिशन घेतली मी मॉडर्न कॉलेजला, कम्प्युटर सायन्स असं काहीतरी कुठला कोर्स होता, आणि तिथेच जवळ ना बालगंधर्व होतं. तर एक रिसेस असला, मध्ये जरा वेळ असली की मी 10 मिनिटं जर वेळ मिळाला तरी मी पटकन जाऊन यायचो तिथे बालगंधर्वला. तर आत जायची हिंमत नव्हती त्या पाट्या दिसायच्या नाटकाच्या, तिकडे लिहिले असायचं या सगळ्या प्रशांत दामले आणि यांची नाव असायची मोहन जोशी वगैरे, तर ते पाहून मला खूप फॅसिनेटिंग वाटायची ते सगळं खूप, की अरे आपलं नाव पण असं पाठीवर पाहिजे असं. आणि त्याच वेळेला ना पुरुषोत्तम करंडक वगैरे चालू होतं तिकडे, तर तिकीट विक्री चालू होती कॉलेजमध्ये. तर मी गेलो कसली लाईन आहे असं म्हणून बघितलं तर 30 रुपये तिकीट होतं त्यावेळेला. आणि मला असं झालं की अजून 30 रुपये टाकून तर माझा अख्खा पास निघतो महिन्याचा. एकांकिका म्हणजे मला वाटलं की एकपात्री आहे, एकपात्री प्रयोग, एकपात्री कोण पाहणार असं म्हणून मी हे नव्हतं केलं, बघितलंच नाही ते. आणि नंतर मला कळलं एका मित्राकडे, मित्र समाधान माळी म्हणून माझा मित्र आहे गावातलं, त्याला मी बोललो होतो की अरे मला असं असं जरा इंटरेस्ट आहे. आणि हा त्या दरम्यान काय आलं की तिथे ना कॉलेजमध्येच मला एक दोन जणांशी बोलल्यानंतर कळलं की इथे ललित कला केंद्र आहे पुण्याला, तर तिकडे एज्युकेशन आहे याच्यामध्ये. आणि मी प्रचंड खुश झालो की हा फायनली याच्यात पण एज्युकेशन आहे असं. तर मी जाऊन विचारलं तिकडे, तर त्याच्या मी गेलो त्याच्या आदल्या दिवशी त्यांची फॉर्मची लास्ट डेट गेली होती, फॉर्म विद्यार्थ्यांना द्यायची डेट गेली होती. ते म्हणजे पुढच्या वर्षी ट्राय करा. खूप दुःखी झालो की अरे यार आता एक वर्ष काय करायचं. नंतर काही दिवसांनी मला ह्याने सांगितलं असं की जळगावला नाट्यशास्त्र डिपार्टमेंट आहे एमजे कॉलेजला आणि तिकडे तू घेऊ शकतोस. मग मी जाऊन भेटून बोलतो तिकडे प्रसाद देसाई म्हणून सर होते, त्यांनी मला गाईड केलं, काही फोटोग्राफ दाखवले नाटकाचे ती प्रॉपर्टी. आणि मी तर भारावून गेलो ते सगळे दुनिया पण, कारण मी गावात छोटी छोटी आमची पत्राच्या टाक्यांवर वगैरे नाटक करून आलो होतो, माझे सवंगडे मिळून आम्ही 9वीत असताना वगैरे नाटक केले. सो हे इतकं सुंदर नेपथ्य, फ्लॅट फ्लॅट आणि रंगभूषा, ते ट्रॉफीज बिफीजच्या ट्रॉफीज सगळे मी टीव्हीत पाहिले होते त्याच्या आधी, सिनेमांमध्ये वगैरे कोणतरी बक्षीस जिंकायचं ते, त्या ट्रॉफीज मी डोळ्याने पाहत होतो. सो मला मी भारावून गेलो एकदा आणि मला मी सांगितलं की मला करायचं. त्यांनी मला थोडं अवेअर केलं की हे फील्ड वाटतं तेवढं सोपं नाही असं वगैरे, पण मी काय भारावून गेलेलो असल्यामुळे काय बालबुद्धी होती त्यामुळे म्हटलं नाही हेच करायचं. मग 3 वर्ष तिकडे ग्रॅज्युएशन केलं जळगावला. आणि तिकडे डॉक्टर हेमंत कुलकर्णी म्हणून सर आहेत, ज्यांचा माझ्यावर कळत न कळतपणे खूप प्रभाव पडत गेला असं की परफेक्शनचा अट्टहास जो त्यांचा असतो, कसून तालीम करणे, म्हणजे एका रात्रीत किंवा 2 दिवसात नाटक बसवणं ही काही योग्य पद्धत नाही असं त्यांचं मत आहे आणि मीही त्याच मताचा आहे. तर तिथे खूप मोठ्या प्रमाणावर मी घडत गेलो. मी फार मी काय 2-3 एकांकिकांमध्येच काम केलं, छोट्या छोट्या एकांकिकांमध्ये छोटे छोटे रोल होते माझे, छोट्याशा भूमिका, पण मी ती प्रोसेस पाहत गेलो, वाचत गेलो, खूप पुस्तकं मी त्यावेळेला वाचली आणि त्याच्यातनं काही ठाम कल्पना माझ्या मनात निर्माण झाल्या थिएटर बद्दलच्या, थोडासा कॉन्फिडन्सही वाढला. आणि त्यावेळेला कसं होतं की मी गावातून आलो असल्यामुळे मला प्रचंड न्यूनगंड होतं, जसं मी सांगितलं की खूप उसरा होतो, कोणाकडे जायचो नाही, यायचो नाही, बोलायचो नाही. आणि तिथे आल्यानंतर एकदम मुलगा मुलगी हातात हात घेऊन बोलतात, केवळ एकमेकांना टाळी देतात, ही गोष्टच माझ्यासाठी बिलकुल म्हणजे नवीन, म्हणजे मला जडच पचायलाच इतकं जड जात होतो की असं कसं. तर मला एक छोटासा इन्सिडेंट आठवतो, तिकडे विशाल कुलकर्णी म्हणून एक सर होते आणि त्यांनी एक वर्कशॉप घेतला होता, त्याच्यामध्ये त्यांनी केलं होतं की ओंकार करण्यासाठी, म्हणजे त्याच्या आधी एक ऍक्टिव्हिटी त्यांनी घेतली होती आणि ती ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर ओंकार करायचं होतं सगळ्यांना. तर ती ओंकार केल्यानंतर सगळ्यांना राऊंड मध्ये उभं केलं असं सर्कलमध्ये आणि सांगितलं की ओंकार करायचं, डोळे बंद करून. सो मुलामुलींनी हात धरायचे होते, तर मी माझ्या उजव्या बाजूला मुलगा होता आणि डाव्या बाजूला मुलगी होती कोणीतरी. सो मी उजव्या बाजूचा हात कॉन्फिडेंटली पकडला, डोळे बंद होते आणि मला जाणवलं की ती चाचपडते, माझा हात चाचपडते, मी तिच्या हातापासून दूर न्यायचो हात. फायनली तिने पकडलाच हात, तर माझा हात असा होता, तिने असा पकडला, माझी बोट अशीच होती इकडची, पण इकडचा राईट हँड जो होता तो करेक्ट घट्ट होता माझा आणि कम्प्लीट मला लखवा आल्यासारखं झालं होतं की अर्धा अंग मी थरथर कापत होतो या बाजूला
इकडे कॉन्फिडंट होतो मी आपण उजव्या बाजूला. आणि ते झालं, ओमकार झाला आणि त्यांनी सांगितलं की तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा. तर शेअर मग त्याच्या आधी काय आहे की मी मला हा शब्दच कधी उच्चारला नव्हता मले, कारण तावडी भाषेत जन्म झाला, अख्खा मी 18-20 वर्ष त्याच्यामध्ये गेली असल्यामुळे मला हा शब्द मला मनातल्या मनात उच्चारायचो, पण बाहेर साऊंड करण्यासाठी ती हिंमत येत नव्हती आणि तो वळतच नव्हती जीभ. त्यामुळे अ आणि नचा तर दूरदूरपर्यंत संबंधच नव्हता या सगळ्यांच्यापर्यंत. तर त्यांनी एकेकाचं सांगत सांगत विचारत विचारत आले आणि मी एक 4-5 वाक्य तयार केले माझ्या माझ्या मनात की हे बोलायचं पण मला असं असं वाटलं म्हणून. एवढ्या त्या मुलीने सांगितलं की सर आता थरथर कापत होता. बस मी हसले जोरात सगळे असले आणि मी विसरलो ती सगळी वाक्य, मला मेल्यावून मेल्यासारखं झालं त्या वेळेला. आणि मग नंतर बाकीची जी मंडळी होती, अनेक मंडळी होती, दीपक भट, तेजस गायकवाड, योगेश पाटील, चेतन कुमार, स्वप्न लिंबेकर, नेहा पाटील, अशी अनेक मंडळी, तर यांनी खूप मदत केली माझे उच्चार सुधारण्यासाठी. वेळोवेळी बोलायला कसा उच्चार करायचा, ण कसा करायचा, तर मग त्याच्यात अख्खा 3 वर्ष ग्रॅज्युएट होईस्तोवर हे सगळं झालं. आणि मग त्याच्यानंतर मी बाहेर पडलो मुंबईत पुण्यात वगैरे संघर्ष करण्यासाठी, तिथून जे काय थोडंफार तयार झालो. खूप छान. ऍक्च्युली वाटत नाही की थोडा लाजरा बुजरा आणि असा नितीन असशील म्हणून आता ज्या कॉन्फिडन्स तू बोलतो किंवा संवाद साधतोय. तर या सगळ्यात मला जाणायला लागली की तुझ्या घरच्यांची काय भूमिका होती, त्यांचं किती पाठबळ तुला होत, कारण की एक बाजू जर आपल्या सोबत असेल तर सगळ्या गोष्टी आपल्याला सोप्या होतात, तर घरच्यांची काय भूमिका होती? नाही, घरच्यांचा कम्प्लिटली विरोध होता या सगळ्या गोष्टी, कारण माझी आई जी आहे ती दुसरी फेल आहे आणि बाबा चौथी पास आहेत, 5वी त्यांनी अर्धी वगैरे केली आहे. त्यामुळे ते ज्या समाजात वाढले होते त्याच्यात नोकरी मिळवणं आणि नोकरी त्यातल्यात सगळ्यात सोपी म्हणजे डीएड करून नोकर शिक्षक वगैरे होणं, हे आसपास सगळे तेच होत होते, त्यामुळे त्यांचाही काही दोष नव्हता. त्यामुळे सगळ्यांना असं वाटायचं मित्रमंडळींना की आता हा गेलाय ते डीएड वगैरे करणार, शिक्षक होणार किंवा फार फार तर बीएड करणार. आणि मी एकदम हे घेतल्यानंतर सगळ्यांचा प्रचंड विरोध झाला ऑफकोर्स. मग 6-1 महिने बाबा बोलत नव्हते माझ्याशी, अण्णा म्हणतो, अण्णा बोलत नव्हते. आणि त्यावेळेला मला जळगावला मी राहायचो, तर माझा मित्र आहे अनिल पाटील, तर त्याच्या रूमवर मी राहायचो. त्याचे मित्र होते परभणी, साक्री आणि या सगळ्या भागातले, हे सगळे बी फार्मला होते, हा डी फार्मला होता, पण स्टील त्यांनी मला फ्री ऑफ कॉस्ट 6 महिने राहू दिलं त्यांच्या रूम मध्ये. आणि त्याचा डबा यायचा, कारण तो तिथून एक ममुराबादला कॉलेजला तो होता तिकडे, त्यामुळे तो सकाळी तिकडे जेवायचा, कारण दुपारी तो यायचा घरी आणि मी तिकडे कॉलेजलाच असायचो. सो संध्याकाळी असंच काहीतरी थातुर मातुर खाऊन घ्यायचो सगळं तिकडेच कुठेतरी काहीतरी, आणि संध्याकाळी आल्यानंतर तो डबा आम्ही शेअर करायचो, त्याचा जो एकट्याचा डबा यायचा त्याच्या आम्ही दोघी जेवायचो. तो असं 6 महिने चालला. मधल्या काळात मग मी हॉस्पिटलमध्ये पार्ट टाइम काम वगैरे केलं आणि योगेश पाटीलने मला कमो आणि शिका योजना त्यावेळेला सुरू झाली. मी खूप ट्राय करत होतो की कमो आणि शिका योजनेमध्ये इतकी गंमत अशी होती की थोडेफार पैसे तुम्हाला त्या कामाचे मिळायचे, ज्याच्यामध्ये तुमचं किमान मेस भागायची महिन्याची, म्हणजे मेसचं बऱ्यापैकी भागायचं 80-90%, आणि राहणं त्यांच्याकडून कॉलेजकडनं फ्री होतं, एक रूम कॉलेज द्यायचं एमजे कॉलेज, याच्यामध्ये एक 7-8 जण राहू शकत होते, छोटी रूम होती, पण त्यावेळेला तेवढं इनफ होतं. पण मी खूप उशिरा ऍडमिशन घेतलेली असल्यामुळे मला मिळतच नव्हतं तिकडे ऍडमिशन. म्हणजे योगेशने खूप इकडून तिकडून ट्राय करून 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 शेवटी वळवी सरांनी परमिशन दिली आणि मग मी तिकडे राहायला गेलो, त्यामुळे माझा मग तो प्रॉब्लेम संपला. आणि कमो आणि शिका योजनेत मग महिन्यासाठी पैसे मिळायचे 800-900 रुपये, ज्याच्यात साधारण 900 रुपये मेस होती, तर थोडंसं बॅलन्स व्हायचं. आणि 6 महिन्यानंतर मग हळूहळू थोडासा घरून विरोध मावळला थोडासा आणि मग ते थोडे थोडे पैसे द्यायला लागले मला दर महिन्याला. तो विरोध खूप वर्षांपर्यंत होता, अधनबंध यायचा, उफाळून यायचं, विशेषतः माझ्या अण्णांचं, त्यांना अजिबात आवडलेलं नव्हतं हे सगळं, आताही कितपत आवडतं मला माहिती नाही. तर तसं पाठबळ त्यांचं ऐकत नव्हती की हा आता ते कसं पाठबळ तुला बघून. नाही, मला फार माहिती नाही, आम्ही असं त्या विषयावर कधी फार असं बोलत नाही, असं ते सांगतात फक्त चांगली सिरियल चांगली चालते, आवडते आम्हाला खूप, लोकांना आवडते, गावातल्या लोकांना, नातेवाईकांना आवडते, असे फीडबॅक ते देतात. काही सांगत होतात तू अजून? नाही, सॉरी, विसरलो. खर तर हा प्रवास जे तू फील्ड निवडला आहे खूप कठीण आहे मुळात, म्हणजे स्ट्रगल लागतो, पेशन्स लागतात,
तर तुला काय काय अडचणी आल्यात, किंवा तू ठरवलं आणि डायरेक्ट झालं असं तर नाही घडलं असणार, खूप अडचणी तुला आल्या असतील, खूप सबर तुला करावं लागलं असेल, तर त्याच्याबद्दल काय सांगशील? अडचणी म्हणजे हे फील्ड मी जिथनं आलोय त्या अशा छोट्याशा गावातल्या कोणाच्याही माणसासाठी खूप दूरचा प्रवास होता. म्हणजे मी जळगावात आलोच दुसऱ्यांदा होतो, तो जेव्हा मी ऍडमिशनचं हे करायला आलो होतो, चौकशी करायला आलो होतो, तेव्हा मी दुसऱ्यांदा आलो होतो जळगावला. त्याच्या आधी मी जळगावला कधी आलो नव्हतो. अगदी लहानपणी माझं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं होतं त्यावेळेला, पण ते काय मला आठवत नव्हतं. 5वी 6वीत ऑपरेशन झालं होतं, तर मी दुसऱ्यांदाच जळगावला आलो. सो तिथून जळगाव पर्यंत जाणं ही पण मोठी गोष्ट होती आमच्यासाठी. आणि भाषेचा सगळ्यात मोठा न्यूनगंड होता, कारण की सगळेच काही असं शिकवण्यासाठी सांगत नव्हते. आणि काही जण हेटाळणी करण्यासाठी किंवा गंमत उडवण्यासाठी टोमणे मारण्यासाठी पण करत होते. ऑफकोर्स त्याच्यात माझा फायदा झाला नाही असं नाही. त्यामुळे तिथनं खरं सुरुवात होते. आणि मी अत्यंत माठ नट होतो त्यावेळेला. आताही मी खूप भारी असं अजिबात माझं म्हणणं नाहीये. आता मी थोडं बरं करू शकतो किमान, चांगलं बरं वाईट मला कळतं. या स्टेज पर्यंत तरी मी आलोय. त्यावेळेला मला काहीही कळायचं नाही. बरं, थिअरी मध्ये मी हुशार होतो, त्यामुळे जे काही सांगायचं ते लिहायचं असेल त्याच्यातलं मर्म काही, तर मी पूर्णपणे ते व्यवस्थित मांडू शकत होतो, पण मला काही कळायचं नाही. पण अशा सराउंडिंगला अशा गोष्टी घडत घडत जातात आपोआप, की मला पिच कळायची नाही, टोन कळायचं नाही, आवाजाच्या पट्ट्या ते कळायचं नाही. पण मी ग्रॅज्युएट होतो नाट्यशास्त्राचा, पण मला तू पेपरमध्ये पैकीच्या पैकी असायचं, कारण मी त्या याच्यात एज्युकेशन सिस्टीम मधनं शिकून आलो होतो. आणि मग मुंबईत आल्यानंतरचा संघर्ष तोच होता की काम कसं मिळवायचं, माहिती नाही कुठे जायचं, अप्रोच कसं व्हायचं माहित नाही, राहायचं कसं ते माहित नाही, आणि आपलं गबाळ्यासारखं कुठेही जायचं, कोणालाही भेटायचं, पर भेटण्याचं पण असं फार हे नाही, अजूनही नाहीये. त्यामुळे त्याच्यातही खूप असं गती नव्हती, प्रगती नव्हती, असं फार काही करण्यासारखं हे नव्हतं. पण मग मधल्या काळात मग लोककला अकॅडमी होती मुंबईला, त्याच्यात एक डिप्लोमा केला महाराष्ट्राच्या लोककलेशी संदर्भात. आणि मग तिथे ना काय आलं की ते करता करता मधल्या काळात मी दांड्या मारायचो, आणि त्यावेळेला भैरोबा नावाची एक सिरियल लागायची कुठल्या तरी चॅनलला, बहुधा हा साम मराठीला होती बहुधा. हा तर तिकडे मला कुठलं तरी काम मिळालं, लक्षात नाही आता माझ्या एवढं, की ती सीडी घेऊन जायची याची सिरियलची सीडी, सिरियलचा एपिसोड तयार झाला की ती सीडी घेऊन जायची बेलापूरला घेऊन जायचं, आणि अंधेरीला यांचं ऑफिस होतं 7 बंगल्याच्या आसपास. तर तिकडून मी जायचो आणि राहायचो चर्चगेटला. सो असा सगळा प्रवास चालू होता. आणि त्या दरम्यान एडिटिंग रूम मध्ये मी बसायचो थोडासा, तर ती सीडी तयार होण्यासाठी मी वाट पाहायचो. म्हणून अदरवाईज मला काही इंटरेस्ट नव्हता, मला कळतही नव्हतं त्याच्यात, पण कळत नकळतपणे थोडस पाहिलं गेलं त्याच्यामध्ये. आणि तिथून ती सीडी जायची याच्याकडे, म्हणजे मला घेऊन जायला लागायची म्युझिक डिरेक्टरकडे, मग त्याच्यात तो म्युझिक करायचा त्याच्यामध्ये. तर मी लाईव्ह म्युझिक पण पाहिलं त्याला करताना, कसं तो करतो, एकाच इन्स्ट्रुमेंट मधनं अनेक वाद्य तो करायचा आणि त्या पॅच भरून काढायचं, मीटर बरोबर जेवढं मीटर असेल त्याचं. तर हे त्यावेळेला मी खूप उत्सुकतेनं पाहिलं नाहीये, पण नकळतपणे ते संस्कार होत गेले. मग ते काम मी करायचो, तर त्याच्यामध्ये थोडं थोडी मला जाणीव झाली की या फील्ड थोडस कसं काम होतं, कसं प्रकारे रिटेक असतात, कसे अँगल्स असतात त्याच्यामध्ये. कारण एडिटिंग रूम मध्ये बसायचो ते कट वेट ऍक्शन असे शब्द पडायचे, अरे काय करतो ते करतो, असं रॉ फुटेज पण तिकडे हाताळलं जायचं, ते कानावर पडत राहायचं. ते सगळं झालं. पण मुख्य याच्यामध्ये हे होतं की म्हणजे मी एका माणसाचा उल्लेख आवर्जून करीन, माझा प्रवास आतापर्यंतचा त्या माणसाशिवाय होणं अपूर्ण, तो म्हणजे दिग्पाल लांजेकर. मला माहित नाही कशी कुठून त्या माणसाशी माझी भेट झाली, योगायोगाने निवड, की मी त्यावेळेला ना आकाशवाणी मुंबईमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करायचो, आणि मला एक ऐतिहासिक नाटक करायचं होतं. तर काय करायचं काय करायचं म्हणून मी स्वामी विवेकानंद वरती येऊन बसतो. बरं, मी वाईट ऍक्टर होतो खूप, पण मला करायचं होतं. आणि मी गरजेतून लेखक झालो ते मी सांगतो नंतर. पण त्याच्या आधी काय आलं की मी मला कळलं की पुण्यात रामकृष्ण मठ आहे, जिथे पुस्तकं उपलब्ध आहे स्वामी विवेकानंदांवरची, आणि म्हटलं थोडंसं रिसर्च करूयात. मला हे माहित नव्हतं की मुंबईत पण मठ आहे. मी ते सोडून पुण्यात आलो, पुण्यातली आकाशवाणी जॉईन केली त्या कॉन्ट्रॅक्ट बेसिस. कारण तिकडे दीक्षित मॅडम होत्या, त्यांनी मला सांगितलं की तुला जर का विवेकानंदांवर काही करायचंय तर इथे पल्लांजेकर म्हणून आहे, ज्याचा अभ्यास आहे इतिहासावरचा खूप चांगला,
तर तू त्याला कनेक्ट होऊ शकतो, तू भेट त्याला, मला नंबर वगैरे दिला त्यांनी, पण मी स्वभावधर्मानुसार काही फोन केला नाही. त्या मला 1-8 दिवसानंतर विचारायचं, अरे केलास का फोन, भेटलास का, मी सांगायचो काहीतरी कारण सांगायचो की हा करणार आहे, भेटणार आहे असं वगैरे, आणि नाही केलंच नाही मी. योगायोगाने एक दिवस मी रेकॉर्डिंग संपून वरून खाली आलो स्टुडिओ मधून, आणि हा बसला होता दीपाल दादा, आणि मॅडमनी ओळख करून दिली की अरे हा नितीन, हा दीपाल आहे वगैरे. त्यांनी कौतुक केलं जे काय करायचं तुम्हाला, आणि त्यावेळेला तो अवध्य मी हे वीर सावरकरांवरच एक नाटक करतो कमर्शियल, तर ओळख झाली. तो म्हटलं अरे मी कास्टिंग करतोय तर ये तू ऑडिशन, ऑडिशन वगैरे दिलं, त्यात मला एक रोल मिळाला. आणि मग तीन एक प्रयोग मी केले, आणि त्याच्यानंतर मध्येच NSDTIA ला मला माझा नंबर लागला, 1 वर्षांचा कोर्स होता. मी तिकडे गेलो, पण जायच्या आधी त्याने मला सांगितलं होतं की तिथून आल्यानंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट कर. तर मी ते सगळं कोर्स वगैरे संपून जेव्हा मुंबईत आलो, 10-10वा दिवस होता मुंबईत आल्यानंतर, काही काम वगैरे मिळत नव्हतं, मी अनेक लोकांचे नंबर्स मिळवून ठेवले होते मोठमोठे, फोन 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 करतो, तेवढेच मी आयुष्यात तेवढेच फोन केले, त्याच्यानंतर कधी केले, त्या 10 दिवसात जेवढे मी फोन केले, तर कुठे काही घडे ना, आणि मला तर घाई झाली होती खूप काम करायची, तुम्ही याला फोन केला. आणि त्यावेळेला हा दिग्पाल दादा तू माझा संगतीचा संवाद लेखक होता आणि अभिनय पण करत होता तुकाराम महाराजांच्या मोठ्या भावांच्या. तर मी त्याला जाऊन भेटलो आणि त्याने मला विचारलं की तू लिहितोस का, तर मी म्हणलं की मी एकांकिका वगैरे लिहितो अशा छोट्या मोठ्या. तर तो म्हणला सिरियलचं काय, तर म्हणलं मला काहीच गंध नाही, मला माहित नाही कसं लिहितात. पण तो म्हणला की ठीक आहे, एक मी तुला सीन सांगतो, त्याच्यावर तुला हवं तशा पद्धतीने लिही, हा विचार करू नको सिरियलला कसं लिहितात किंवा काय, तुला वाटेल तसं लिही. मग दोन सीन मला त्याने दिले, दोन वेगवेगळ्या बाजाचे, आणि ते वाचून झाल्यानंतर तो म्हटला की आहे तुला थोडस अंग आहे लिखाणाचं, जे पॉलिश होऊ शकतं जर तू करत राहिलास तर वगैरे, तर तुम्हाला तुला असिस्ट करायला आवडेल का मला. काय एका पायाने तयारच होतो, म्हणजे काही प्रश्नच नव्हता मला, तू माझं सांगत की त्यावेळेला टॉपची सिरियल होती, आणि मी म्हटलं की चालेल मला काहीच हरकत नाही. आणि मग मी त्याला असिस्ट करायला लागलो डायलॉग लिहायला, आणि मग तो वेळोवेळी मला त्याचा क्राफ्ट समजून सांगायचा डायलॉगचा. तो मी अगदी शून्य होतो सिरियल किंवा मोठ्या पडद्यावरचा, आणि रायटर म्हणून विशेषतः, त्याच्या आधी मी थोडासा अभिनय केला होता, पण त्याच्यामुळे मी पॉलिश होत गेलो या फील्डमध्ये. आणि माझं जे जे पहिलं काम आहे, म्हणजे कमर्शियल नाटक असेल, सिनेमा असेल आता किंवा सिरियल असेल, डबिंग असेल, असं जे जे माझं महत्वाचं पहिलं आहे ते सगळं मला दिग्पाल लांजे करण्यात येईल. सो खर तर या माध्यमातून मला, मी कधी बोललो नाही त्याला हे, पण त्याचा मी खूप ऋणी आहे खर तर, त्याने मला वेळोवेळी हात दिला जेव्हा जेव्हा मी गडबडलो थोडासा, पॉलिश करायचा प्रयत्न केला, मला इन्स्पायर केला. तर डॉक्टर हेमंत कुलकर्णी आणि दिग्पाल लांजेकर ही दोन अत्यंत महत्वाची माणसं माझ्या आयुष्यात आली, ज्यांच्यामुळे मी खूप घडलो, आणि बाकीची अगणित माणसं आहे ज्यांच्यामुळे मी छोटे छोटे इन्सिडेंट्स म्हणणं माणूस म्हणून घडत गेलो. नाहीतर पूर्वी कसं होतं की हेवा, मत्सर, द्वेष या सगळ्या गोष्टींनी भरलेला होतो मी, आणि हळूहळू ते सगळं पडत गेलं मागे, खूप दूर दूरपर्यंत त्याचं आता हे नाही की असं मत्सर हेवा मला वाटत नाही आता अजिबात कोणाचं, किंवा थॉट्स पण कळत गेले. पूर्वी असं बंगला, गाडी या सगळ्या गोष्टींमध्ये मला हे वाटायचं यार हे मिळालं पाहिजे आयुष्यामध्ये, आणि फेम मिळालं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं हे होतं. नंतर जसं जसं मी या फील्डमध्ये काम करत गेलो, अशी माणसं वेळोवेळी भेटत गेली, आणि त्यांच्यामुळे मग मी घडत गेलो, आणि की तुमचं काम महत्वाचं आहे, तुम्ही कामात चोख असाल, प्रामाणिक असाल, तर तुम्हाला ते मिळत जातं. जसं आपल्या भगवान श्रीकृष्णांनी म्हटलंच आहे की तुम्ही कर्म करत राहा, तुम्हाला फळ मिळणार. आणि असं म्हणता येईल की आता थोडस का होईना फळ मिळायला लागलं, इतका चांगला प्रोजेक्ट मला दिग्पालने ऑफर केलाय, आणि इतकी मोठी जबाबदारी पण टाकली त्याने, आणि विश्वास पण ठेवला माझ्यावर की मी लेखन करू शकेन या सिरियलचा. अर्थातच तो माझ्यासोबत को रायटर असल्यामुळे त्याची मला भीती नाही अजिबात. तर त्याच्यातनं अजून थोडासा माझा क्राफ्ट पण पॉलिश होत चाललाय ऍज अ रायटर म्हणून, कारण डेली सोपला तुम्हाला दररोज लिहावं लागतं, प्रवासात असाल, आजारी असाल, ऊन वारा पाऊस काही संबंध नाही त्याच्याशी, तुम्हाला लिहावं लागणार ऍट एनी कॉस्ट. आणि जेव्हा तुम्ही पटकथा लेखक असता त्यावेळेला तुम्हाला खूप रिरायटिंग पण करावं लागतं. संवाद रायटर असाल तर तुम्हाला एकदाच तुम्ही तो लिहून दिला की तो फायनल जाऊन शूट होतो, पण पटकथा लेखकाला चॅनलवाल्यांशी पण डिस्कशन करावं लागतात, क्रिएटिव्ह टीम सोबत पण असतं, डिरेक्टर्स असतात, प्रोडक्शन हाऊस असतं, खूप वेळेला बदल करायला लागतात. एखादा जो हा असतो आर्टिस्ट ऐन वेळेला त्याला काहीतरी प्रॉब्लेम्स येतात, त्याच्या डेट्स नसतात, सो तुम्ही जो विचार केलेला असतो ट्रॅक तो ऐन वेळेला तुम्हाला चेंज करावा लागतो, खूप वेळेला तुमचं लिखाण वाया जातं,
अख्खे एपिसोडचे एपिसोड्स तुमचे रिजेक्ट होतात, मग ओके त्याच्यातनं काय तुम्ही वे काढता. तर ह्या सगळ्या गोष्टी मी शिकतोय, ज्याच्यामध्ये आनंद केकण, अवधूत गांधी, रघुनंदन बर्वे या लोकांनी मला प्रचंड मदत केली. आणि एवढंच नाही तर माझे कोआर्टिस्ट जे आहेत तेही मला खरं तर सीन सुचवायला मदत करतात खूप वेळेला. म्हणजे मी अडकलो समजा एखाद्या सीनला की अरे हे या दोन सीनच्या मध्ये मला एक कनेक्शन हवं काय मिळत नाहीये, तर सगळे जे आमची महत्वाची जी कास्ट आहे ते सगळे कामाला लागतात आणि ते मदत करतात. आता ज्ञानेश्वरीचा टप्पा चाललाय, तो ज्ञानेश्वरी याच्या आधी कधीच व्हिज्युअल स्वरूपात कुठल्या पडद्यावर आलेली नाहीये असं मला वाटतं, म्हणजे आली असेल तर जाणकारांनी मला ते अपडेट करावं. त्यामुळे ज्ञानेश्वरी मांडायची कशी आहे त्यांनी, नुसतं दररोज येऊन ज्ञानेश्वर सांगतील का आणि लोकांना आवडेल का आम्हाला माहित नाही. सो आता आम्ही खूप सारे डिस्कशन करतोय त्याच्यावर, खूप सारे वेगवेगळे आयडियाज शोधून काढतोय. आणि आधी काय होतं लहानपणी, सॉरी मी एका विषयातनं खूप सारे विषय भरकटतो आहे मला माहिती आहे. तर आधी कसं होतं की लहानपणापासून घरात धार्मिक वातावरण होतं, तर घराच्या जवळच मंदिर होतं, तर या सगळ्या गोष्टी कानावर असायच्या माझ्या, अध्यात्माच्या, वारकरी संप्रदाय असेल, भजन असतील, अभंग असतील, गावात लोककलेचे असतील, वही गायन व्हायचं, भारुड व्हायची, त्याच्यानंतर वासुदेव व्हायचा, पोतराज यायचा, त्यामुळे तेही कळत न कळतपणे संस्कार होत गेले त्या सगळ्या गोष्टींचे. आणि तर ज्ञानेश्वरी किंवा असे तत्सम ग्रंथ जे आहेत ते फक्त मी एक आई म्हणते किंवा वाचायचं असतं हे पुण्य मिळतं याच्यातून, याच्यासाठी मी ते वाचले होते लहानपणी. आणि नंतर हळूहळू जसं जसं मी मोठा होत गेलो तसं तसं मग मी थोडा रिबेलियस होत गेलो, मी प्रश्न विचारायला लागलो आईला हे का ते का ते का. दुसरी शिकलेली बाई आहे तिला काय फार माहिती नाही विचारीला, तर ती तेवढंच म्हणायची शास्त्र असतं ते शास्त्र असतं आणि माझं माझं असं मग काय शास्त्र आहे, मग तू सांग नाही तर मी नाही करणार, मी नाहीच करणार, मी नाही वागणार देवा पुढे, मी नाही करणार असं. सो ते एक दोलायमान स्थिती पण होती आयुष्यामध्ये की मी आस्तिक नास्तिक सतत इकडून तिकडे या बाजून त्या बाजूवर जम्प करत राहिलोय. आणि फायनली आता अशी स्टेज येऊन ठेपली की मी ज्ञानेश्वर माऊली या प्रोजेक्टचा पार्ट आहे. तर आता मला कळतं की ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी काय, त्याला ग्रंथराज का म्हणतात, सर्वश्रेष्ठ ग्रंथ का म्हणतात, अपार्ट फ्रॉम की नुसतं माऊलींनी लिहिलाय, त्याच्यापेक्षाही त्याच्यात जे सांगलंय सांगितलंय त्यांनी, त्यांनी जे मांडलंय, जे शब्द योजले आहेत, जी उदाहरणं दिली आहेत, त्याच्यावरनं मला कळायला लागलं की ज्ञानेश्वरी का मोठी आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीतच माऊलींनी असं म्हणलंय की कारण ज्ञानेश्वरी म्हणजे काही सेपरेट ग्रंथ नाही, तो गीतेवरच प्राकृत भाषेतलं भाष्य आहे मराठीतलं, आणि तसं करणारा तो पहिला माणूस होता, त्याच्या आधी कोणी धाडसही केलं नाही. बरं ते करताना त्यांचं वय होतं फक्त 16, तर मला आठवतं मी 16 वर्षात काय करत होतो ते. आणि 16 वर्षी एवढं प्रगल्भ ज्ञान एखाद्या माणसाला असू शकतं, इतकी व्यापक दृष्टी असू शकते, इतकं सखोल ज्ञान असू शकतं, याच्यावर विश्वास बसत नाही जेव्हा आपण ज्ञानेश्वरी वाचतो. तर त्यांनी वर्णन असं केलंय की एकदा भगवान शंकरांना पार्वतीने विचारलं की गीतेची थोरवी एवढी का गातात, एवढं का भारी ऐकता. तर त्यांनी सांगितलं की गीतेची थोरवी अशी आहे की जसं तुझं रूप आहे, तुझं सौंदर्य, जसं तुझं सौंदर्य दररोज मला वेगळं भासतं, दरवेळी दर दिवशी असं वाटतं की अरे हेच तुझं भारी रूप आहे आणि हे सगळ्यात सुंदर आहे, पुढच्या दुसऱ्या पुढच्या दिवशीही वाटतं की अरे हे भारी आहे आणि हे नूतन आहे. तसं गीतेच आहे, जेव्हा तुम्ही परत परत वाचता त्या दिवशी त्या वेळेला तुम्हाला ती नवीन भासते, सुंदर वाचते. आणि सेम टू सेम ज्ञानेश्वरीची गोष्ट आहे. आता आम्ही त्याच त्याच वेळेला पुन्हा पुन्हा वाचतो, त्याच्यावर डिस्कशन करतो, त्याची चिरफाड करतो, त्याचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करतो, जाणकार त्यांना फोन करतो याचं काय म्हणायचं माऊलींना, याच्यातलं ह्या अर्थ शब्दाचा अर्थ काय वगैरे वगैरे. तर त्यातलं जसं जसं आम्ही ते परत परत वाचतोय वाचतोय तर त्यातलं मर्म कळत गेलं आणि आता गंमत यायला लागली त्या सगळ्या गोष्टी. खर तर तू जेवढं काही सांगितलं की पटकथा लेखक त्याला एवढं डिस्कशन करायला लागतं, म्हणजे एवढं सगळं करून तू त्यात ऍक्टिंग सुद्धा करतोयस, तर तुला कामाचं खूप लोड असेल असं वाटतं तुझ्याकडे पण तरी तू ते एन्जॉय करतोय. रायटिंग तर प्रचंड एन्जॉय करतो मी खरं. अभिनयाचं काय की सुरुवातीला मी आधी एक सिरियल करायचो लॉकडाऊनच्या आधी, त्यावेळेला माझं असं होतं की अरे काय दिवसातनं माझं एक दोन सीन लावता येते यार, म्हणून मी सोडून दिले. तिसऱ्याच महिन्यात मी सिरियल की सोडून ते काही कामच नाही करायला असं. आणि आत्ता मी असं कॅरेक्टर करतोय की जे 24 तास माऊलींसोबत असतं, त्यामुळे हेवी शिफ्ट असतात खूप, 16-16, 17-17 तास शूटिंग चालतं. आणि त्याच्या दरम्यान मग जसं जसं वेळ मिळेल तसं तसं पुस्तक वाचणं असेल, संदर्भ वाचणं असेल, फोनवर डिस्कशन होतात आमचे किंवा ऑनलाईन मिटिंग होतात, त्याच्या दरम्यान मग मी लिहायचा प्रयत्न करतो किंवा कधी कधी शूटिंग संपल्यावर मग लिखाण होतं. आणि ही सगळी मंडळी
आजूबाजूची सगळी मंडळी सांभाळून घेणारी मंडळी असल्यामुळे माझे जे को-आर्टिस्ट आहेत त्यांचंही खूप मोठं योगदान आहे. आणि ते सगळं सजेस्ट मला करतात, स्टोरीज सजेस्ट करतात, काय वर्क होतात काय नाही, त्यामुळे मग ते होत असतं. कारण मला खरं तर एवढं हेवी काम करायची सवय नाही, 16-17 तास, आणि 9-10 तास काम करणारा माणूस आहे. पण आता घडत आहेत चांगल्या गोष्टी, मला शिकायलाही मिळत आहे या सगळ्या प्रोसेस मध्ये. आणि मला असं सहज, मी काही असं रोल साठी खूप संघर्ष केला अशातली गोष्टही नाही, मला सहज ऑफर झाला हा रोल सोपान देवांचा. आणि सोपान देवांची अर्थात त्याचं क्रेडिट दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर या लोकांना. तर काय होतं की मला आधी काहीच माहित नव्हतं, माऊलींबद्दल अनेक गोष्टी माहिती होत्या ऐकून, विशेष वाचलं नव्हतं काही, पण सोपान देवांबद्दल मला काहीच माहित नव्हतं. थोडस त्यांच्यावर फार साहित्यही नाहीये माझ्यापर्यंत, मी जे वाचलंय त्यांच्यातलं सांगतोय, असेल नाही असं नाही. तर मला एक पैलू त्यांच्यातला असा सापडला की या तिघा भावंडांमधल्या सगळ्यात माणसाच्या जवळ जाणारं हे कॅरेक्टर आहे. की सोपान भाबडा आहे, हळवा आहे खूप, छोट्या छोट्या क्षणांवरून त्याला तो इमोशनल होतो, रडतो, आणि तो तेवढाच क्रोधी पण आहे. म्हणजे त्याला पटकन त्याला राग येतो त्या गोष्टींचा, जेवढं कंट्रोल माऊली किंवा निवृत्तीनाथ करू शकतात तेवढं हा सोपान नाही करू शकत. म्हणजे बेसिकली इमोशनल इमोशन्स कंट्रोल नाही करतात, कारण लहान भाऊ आहे खूप. तर सामान्य माणसाला रिप्रेझेंट करणारा कॅरेक्टर सोपान आहे. आणि असं अनेक वेळेला मला फीडबॅक खूप लोकांकडनं येतात, अनेक लोकांचं सोपान फेवरेट आहे की अरे आम्हाला सोपानात आमचा रिप्रेझेंटेशन रिप्रेझेंटेटिव्ह तू आहेस असं म्हणून. कारण यांच्याबद्दल खूप साऱ्या गोष्टी माहिती आहेत या तिघा भावंडांबद्दल, पण सोपान देवांबद्दल फार काही माहित नाही. सो मला जसं जसं काम करता करता कळत जातो तसं तसं मी मांडण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामधनं. अर्थातच त्याच्यात मी फार यशस्वी झालोय असं म्हणता येणार नाही, अजून चाचपडणंच चाललंय. पण आम्ही त्या भावंडांच्या क्षणांविषयी जेव्हा डिस्कशन्स करतो तेव्हा खूप वेळेला मला पर्सनली रडू आलंय, मी भरून आलंय, मला लिहिताना सीन लिहिताना पण भरून आलंय की एवढं दुःख या चारी भावंडांच्या आयुष्यात असताना सुद्धा, एवढी हेटाळणी, एवढ्या वेदना असताना सुद्धा यांनी कोणाबद्दल कधी वाईट शब्द नाही काढले, सगळ्यांचं भलं असाच त्यांच्या रचनांमधनं आपल्याला सतत दिसून येतं. सो हे खूप प्रेरणादायी गोष्टी आहे आणि गोष्ट आहे, आणि त्या गोष्टीचा मी पार्ट आहे याचा मला प्रचंड अभिमान. खरं तर आम्हाला पण खूप आनंद आहेस की तू अशा एकाचा भाग आहेस जो आम्हाला गर्व वाटेल किंवा तुमच्या जळगावचा आहेस, आणि खूप बरं वाटेल तुझ्याशी बोलून खरं तर. आणि एक शेवटचा प्रश्न तुला विचारते मी, मग आपण थांबूया. मग खूप सारी तरुण मंडळी आहेत की जळगावच्या आहेत, तुला विचारत असेल की त्यांना पण इथे पोहोचायचं असेल, पण तुला काय वाटतं की कोणत्या कोणत्या गोष्टी त्यांच्याकडे असल्या तर त्यांचा प्रवास पुढचा सोपा असेल? म्हणजे बऱ्याचदा कसं होतं ना, एक दोन एकांकिका केल्यात किंवा नाटक केली तर त्यांना असं वाटतं की नाही आता आपण ऍक्टर होऊ शकतो, तर तुझ्या मते काही गोष्टी असल्या पाहिजे आणि कोणत्या तयारीनिशी तिथे आलं पाहिजे? खर तर मला तसं गाईड करण्याचा अधिकार नाहीये, कारण मी त्या सगळ्या चुका केल्या आहेत आणि मी तेवढा मोठाही नाही, माझा तेवढा दांडगा अनुभवही नाही. बट पण तरी सुद्धा माझ्या अनुभवात मी आलेलं शहाणपण जे मला आहे ते मी सांगतो की तुम्ही कोणाचा मुलगा मुलगी आहात, कुठून आला आहात, याला इंडस्ट्रीमध्ये शून्य किंमत आहे. थोडीशी किंमत आहे की तुम्ही कुठल्या बॅकग्राऊंडमधनं आला असाल तर तुम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचू शकता. जर तुमच्या घरात काही नाटकाचं वातावरण असेल किंवा कॉन्टॅक्ट असतील या इंडस्ट्रीतल्या लोकांशी काही कॉन्टॅक्ट असतील तर तुम्ही पोहोचू शकता त्यांच्यापर्यंत, पण त्याच्यातनं तुम्हाला काम मिळेल याची शाश्वती नाही. आणि मला असं आत्ताच्या काळात असं वाटतं की काम मिळणं त्यातल्यात सोपं आहे, काम टिकवणं खूप कठीण गोष्ट आहे. कारण की अपॉर्च्युनिटीज खूप आहेत, कारण सगळं डिजिटलचा मीडियम आहे सध्या, प्रत्येकाच्या हातात मोबाईल कॅमेरे आले, प्रत्येकाकडे युट्यूब आहे, सोशल मीडिया आहे, तुम्ही तुमची कला जगाला दाखवू शकता घरात बसून. त्यासाठी तुम्ही पुण्या मुंबईतच आलं पाहिजे असं काही नाही. पण त्याच्यामुळे घडलं काय की कोणीही उठायला लागलं आणि बनवायला लागले व्हिडिओज, आणि त्याच्यामुळे मग कलेची जी हे दर्जा आहे तो खालावला असं माझं प्रामाणिक मत आहे. त्याची म्हणजे दोन्ही बाजू आहेत त्याला, की माझ्यासारखी जी मंडळी आहेत की आम्ही इंडिपेंडेंटली द एम्प्टी स्पेस, बायोस्कोप आर्ट्स असे ग्रुप सुरू करून त्याच्यातनं शॉर्ट फिल्म बनवून ते काम करत करत थोडं थोडं शिकत गेलो, करत गेलो, युट्यूबवर बघायचं करत गेलो, आणि त्याच्यातनं मग ती कामं पाहून आम्हाला इतरांनी कामं ऑफर केलीत. सो असा एक प्रवास. आणि पण सुरुवातीला जसं पहिल्यापासून म्हटलं की परफेक्शनचा अट्टा,
डॉक्टर हेमंत कुलकर्णी आणि दीपपाल लांडगे या दोघांचीही साम्य म्हणायचं तर हे आहे ऑफकोर्स की परफेक्शनचं प्रचंड अट्ट असं. सो नकळतपणे माझ्याही कामात ते आहे की जेवढी माझी कुवत आहे जेवढी माझी समज आहे त्याच्यात परफेक्शन जास्तीत जास्त कसं परफेक्ट करता येईल अजून चांगलं कसं करता येईल तो करण्याचा प्रयत्न असतो. तर हा धोका असा आहे की तुम्हाला पटकन प्लॅटफॉर्म मिळाला पटकन तुम्हाला जर का संधी मिळाली तर त्याच्यातले खाच खाचे खळगे जे असतात ते कळत नाहीत आणि एकदा तुम्हाला फेम शी जर का तुम्ही ऍडिक्ट झालात प्रसिद्धीच्या मागे धावलात आणि तसं मिळायला लागलं की मग जेव्हा तुमच्याकडे काम नसतं कोणी विचारत नाही तेव्हा तुम्हाला फ्रस्ट्रेशन येऊ शकतं खूप मोठ्या प्रमाणावर. आणि मला माहित नाही लोक असं का करतात की उगाच एक वेगळी दुनिया आपल्या आसपास उभी करतात सोशल मीडियावरची एक वेगळी दुनिया उभी करतात जशात भारी भारी छान छान फोटो पोस्ट करतात किंवा माझ्याकडे खूप काम आहे मी खूप काम करतो असं एक दाखवण्याचा प्रयत्न करतात. मला हे मान्य आहे की ऑफकोर्स तुम्ही जे काम करताय ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी याचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो. पण जसं आहे की फॉर एक्झाम्पल एखाद्या जर का डेली सोप मध्ये यायचंय तर डेली सोपचे काय काय धोके पहिले तर किंवा काय काय याच्यात हे चॅलेंजेस आहेत तुम्हाला आव्हानं काय काय आहेत. तर पहिलं आव्हान आहे की खूप हेवी शेड्यूल असतं म्हणजे 14 ते 16-17 तास तुम्हाला शिफ्ट करावे लागते त्याच्यात तुम्हाला तेवढ्या वेळ मेकअपचा थर तुमच्या चेहऱ्यावर असतो. ज्ञानेश्वर माऊली सारखी सिरियल असते तर तुमच्या डोक्यावर अंगावर किंवा पायावर हे नसतं पायाखाली चप्पल नसते अंग अर्ध अंग तुमचं उघडं असतं ऊन वारा पाऊस थंडी तुम्हाला सहन करावी लागते किंवा इतर कुठल्या आपल्या नॉर्मल लाईफ मधल्या सिरियल्स असतील तरी सुद्धा तुम्हाला एवढी शिफ्ट करावी लागते. त्याच्यात तुमचा प्रवास तुम्ही कुठे राहता मुंबई किंवा पुण्यात असेल तो प्रवास करून तुम्हाला एवढी वेळ शिफ्ट करायची त्यामुळे तुम्हाला झोप पूर्ण वेळ मिळत नाही. त्याच्यानंतर फसवेगिरी प्रचंड आहे असं याच्यामध्ये काही मोजकीच मंडळाची खूप प्रामाणिक आहे. सो तुमचा गैरफायदा पण वेळोवेळी घेतला जाऊ शकतो या याच्यामध्ये विशेषतः मुलींचा. तुमच्याकडनं पैसे उकळले जातात कामाच्या नावाखाली. त्याच्यानंतर काय होतं की तुम्ही कुठल्या प्रोजेक्ट मध्ये काम करता कोणत्या लोकांसोबत राहता हेही खूप महत्वाचं आहे तुम्हाला. कारण मी जसं मग अशी म्हणालो की उथळ पाण्याला खळखळाट फार तसं खळखळाट आसपास खूप आहे. खूप उथळ लोक आहेत जे खूप खळखळाट खळखळाट करतात सतत त्यांचे प्रोजेक्ट येत असतात पण त्यांचा दर्जा नसतो दर्जाहीन ते प्रोजेक्ट असतात. त्यांच्या संपर्कात जर का आपण आलो तर कळत नकळतपणे आपली तीच समज होत जाते की ही बेस्ट आहे हेच बेस्ट आहे आणि मग आपल्याला सर्वोत्तम काय ते कळतच नाही त्याच्या आसपास आपण जात नाही. सो हा मला एक धोका वाटतो. तर या इंडस्ट्रीत जर काही यायचं असेल तर आता तो न्यूनगंड बाळगायची गरज नाही ज्या न्यूनगंडामधनं मी गेलो होतो की भाषेचं बंधन नाही आता. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की तुमची जी बोलीभाषा असेल मातृभाषा असेल बोलीभाषा असेल तीही तुम्हाला चांगली यायला हवी आणि प्रमाण भाषा पण यायला असं मी म्हणणार नाही की ही भाषा जास्ती श्रेष्ठ आहे आणि ती कनिष्ठ आहे असं नाही अजिबात. समजा मी जर का तावडी बोलीतनं आहे तर मला ते बी बोलता आली पाहिजे त्या टायमाला कारण तसं कॅरेक्टर जर मला आलं तर मला बोलता आलं पाहिजे. पण मला जर का प्रमाण मराठीतलं कॅरेक्टर असेल तर मला तेही बोलता आलं पाहिजे इझिली. तर मी दोन्हींसाठी प्रिपेअर असलो पाहिजे ऍज अन ऍक्टर. आणि तर हे छोटी मोठी चॅलेंजेस आहेत याची तयारी करून जर आपण याच्यामध्ये आलो आणि ऑफकोर्स ऍक्टर होण्यासाठी एक बेसिक हे असतं ज्याप्रमाणे आपण एखादा इंजिनियर होतो मेडिकल साठी जातो तर आपल्या आयुष्यातले काही वर्ष आपण त्याला देतो इंजिनियर होण्यासाठीची 4 वर्ष 5 वर्ष 10वी 12वी झाल्यानंतर. सेम इकडे सुद्धा करायला पाहिजे भले आपण एखाद्या कोर्स ऍडमिशन घेत नसेल बट स्टील तुमच्या आयुष्यातली 2-4 वर्ष तरी थिएटरला दिली पाहिजे. स्पेशली थिएटर मी रेकमेंड करेन की एक बेसिक समज तुमची होते आणि मग त्याच्यानंतर आता तो तेही राहिलं नाहीये खूप की टीव्ही मीडिया आणि थिएटर आणि हे वेगवेगळे असं एक सगळे मिळून मिसळून मराठी इंडस्ट्री इतकं खूपच आहे सगळी मंडळी इकडे पण तिन्ही मीडियम मध्ये इझिली काम करतात. आता चौथं वेबसिरीजचं मीडियम पण आलं तर आता आपल्या हातात मोबाईल आहे आपल्या हातात सगळे हे आहेत नेटफ्लिक्स अमेझॉन आणि सगळे जे आहेत ओटीटी प्लॅटफॉर्म. तर जगात सर्वोत्तम काय आहे हे सांगण्यासाठीच्या वेबसाईट्स पण आहे. गुगल जर वर जरी टाकलं आपण की सर्वोत्तम जगातले अभिनेते कोण आहेत आणि का आहेत ते त्यांना सर्वोत्तम का म्हणतात किंवा सर्वोत्तम सिनेमे कोणते आहेत सर्वोत्तम पटकथा लेखक कोणते आहेत सर्वोत्तम रायटर कुठले सिनेमे आहेत जे खूप चांगल्या रायटिंगसाठी नावाजलेले आहेत तर याची सगळी लिस्ट मिळते. ते स्क्रीन प्लेज आपल्याला उपलब्ध आहेत ते सिनेमे आपल्याला उपलब्ध आहेत तर त्याचा अभ्यास केला बरं. आपल्याला जर कळत नसेल तर असे खूप सारे वेबसाईट्स आहेत ज्याच्यावर त्यांनी त्याचं डिसेक्शन केलंय ज्याच्यावर निबंध आहेत जसं आपण एखाद्या विषयावरचा निबंध असतो तसं त्याच्यावरचे निबंध आहेत या सिनेमाच्या या फ्रेमवर एकेका फ्रेमवरचं ते सगळं उपलब्ध असताना जर का मी असं म्हणत असेल की मला माहिती नव्हतं तर आत्ताच्या काळात तसं नाही म्हणायला पाहिजे आपण तसं म्हणता येणार नाही खरं तर. एक
5-7 वर्षांपूर्वी ते पॉसिबल तसं म्हणता येऊ शकत होतं. ते या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि याचा सगळा अभ्यास करून जर का आपण इंडस्ट्रीत आलो तर आपला प्रवास सुखाचा होऊ शकतो, सोपा होऊ शकतो. आणि असं काही अट्टहास पण नाही की याच्यात समजा काही करिअर झालं नाही तर बाबा आपण मग मी काही करू शकणार नाही आयुष्यामध्ये, किंवा मला हे असं काही नाही. जर तुम्हाला वाटलं की नाही होते याची या फील्डमध्ये करिअर समजा, तर आपण दुसरे कुठेही जम्प करू शकतो. असं काही अट्टहास नाही किंवा आपण काही लिहून दिलेलं नाहीये याच्यामध्ये. जर आपण या फील्डमध्ये कधीही सोडू शकतो तर परत कधीही येऊ शकतो. आणि वयाचं काही हे नाही आता या फील्डमध्ये. अनेक मंडळी आपण ओळखतो की जे वयाच्या खूप वेगळ्या पुढच्या काळामध्ये ते परत या फील्डमध्ये आले आणि त्यांनी त्यांचं वर्चस्व गाजवत आहेत म्हणजे अजून. तर मला वाटतं की या सगळ्या गोष्टींचं लक्ष घेतलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे. वाचन मस्ट मस्ट वाचन. मी खूप बोललो. खरं तर आज खूप बरं वाटलंस की तू आमच्या मंचावर आलास आणि एवढं छान आपली चर्चा झाली. तू खूप काही गोष्टी नवीन सांगितला, तुझा प्रवास सांगितला, तुझे जे काही अडचणी होत्या त्या तू मार्क शिकली किंवा कसं तुला सपोर्ट मिळाला, तू सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि खरं तर तुझं खूप अभिनंदन परत परत म्हणा असं वाटतं आहे. तुझा गर्व आहे आणि व्यक्ती म्हणून पण तू आज किती छान आहेस आम्हाला जाणायला मिळालं मंचाच्या माध्यमातून. आणि खरं तर तू तुझा वेळ दिला, खरं तर तू सांगितलंस की तू किती बिझी असतो, तुझं किती बिझी शेड्यूल आहे, तुझं 14-15 शूटिंग चालतं, तुला लेखन करायला लागतं कॅरेक्टर आणि एवढा सगळ्या व्यापातून पण तू आमच्यासाठी वेळ काढल्यासाठी त्यासाठी तुझं खूप खूप धन्यवाद. खरं तर तू धन्यवाद द्यायला नाही पाहिजे, कारण आपल्याच घरचाच मंच आहे जळगावचा. मलाही चांगलं वाटलं खरं तर. आणि मी आयुष्यात पहिल्यांदा लाईव्ह आलोय, सो मला थोडीशी भीती होती खरं तर की अरे हे जमणार आहे का, व्हिडिओ अडकणार आहे का, करेक्ट कनेक्शन जाणार आहे का. तसं काही घडलं नाही फॉर्च्युनेटली. सो पुढच्या वेळी मी जास्ती कॉन्फिडन्सने हँडल करू शकतो असं मला वाटतं. नक्कीच भेटूया आपण आणि तुला पुढच्या तुझ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. खूप मोठा हो नितीन आता छोट्या पडद्यावर आम्हाला दिसला आणि खूप मोठ्या पडद्यावर तो आम्हाला दिसावा अशी आमची इच्छा आहे आणि त्यावेळेस पण आपण नक्की भेटूया, गप्पा मारूया. थँक्यू व्हेरी मच मला ही संधी दिल्याबद्दल. थँक्यू सो मच नितीनला. Thank you. खरं तर आपण नितीन वाहक यांचा आपण प्रवास जाणून घेतला, त्या संघर्ष जाणून घेतला, त्या कलाकार कसा हा एक माणूस म्हणून आणि कलाकार म्हणून हे आपण सगळ्यांनी जाणून घेतलं. खरं तर या मंचाच्या माध्यमातून असे खूप वेगवेगळे कलाकार आपल्याला भेटतात, त्यांची ओळख आपल्याला होते आणि हा व्हर्च्युअल मंचचा जो काही उद्देश आहे तो साध्य होताना कुठेतरी दिसतो आहे. तर तुम्हा सगळ्यांना नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद, आम्हाला खूप तुम्ही सपोर्ट करताहेत आणि असेच कलाकार आम्ही प्रत्येक वेळा तुमच्याकडे आणत राहू, भेटत राहू आणि ह्याच बरोबर मी तुमची रजा घेते आणि भेटूया आपण पुढच्या शनिवारी. थँक्यू.